नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला अहमदनगर जिल्ह्याचा तलाठी भरतीचा दोन हजार चौदाचा पेपर चालू आहे त्यामध्ये आपण त्याचे भाग तीन या अगोदर पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण पंच्याहत्तर प्रश्न कवर केलेले आहेत तर त्याचा आपण राहिले जे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण भाग चारमध्ये कवर करणार आहोत त्यामुळे आगामी येणार त्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर आता वेळ न झालो तर आपण आपण डायरेक्ट आजच्या भागातील आपल्या प्रश्नांकडे ओळख पाहूयात आजच्या या भाग चारमधला आपला हा प्रश्न पहिला तर काय आहे प्रश्न क्रमांक शहात्तर गहू पिकातील खालीलपैकी कोणते जणूक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे तर आता हा शेतीवर म्हणजे ॲग्रीवर आधारित प्रश्न आहे आता कृषी संबंधित आहे म्हणजे काय आता गहू जे पीक आहे त्यातपैकी कोणते जणूक जे आहे ते गहू प पिकात बुटकेपणा म्हणजे गहूचा बुटकेपणा आणण्यास ते कारणीभूत ठरतं तर कोणता आहे ते तर ते नोरेन म्हणतो त्याला आपण काय म्हणतो नोरेन नोरेन जे जणूक आहे त्यामुळे काय होतं गहू पिकात गुटकेपणा आणण्यास ते कारणीभूत आहे नोरेन जे जणूक आहे ते गहू पिकातील ते जणूक आहे ते गहू पिकास बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे म्हणजे ऑप्शन चार मध्ये दिले नोवरेन ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न डॉट उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे तर तुम्हाला माहिती आहे डॉटचा हा जो प्रकार आहे तर तो केंद्र पुरस्कृत आहे केंद्र म्हणजे केंद्रामार्फत हा मोफत द पुरवला जातो आणि तो आपल्या क्षयरोग ज्याला आपण टी बी म्हणतो त्या टी बी या रोगासाठी ती ट्युबर कुलासिस म्हणजे क्षयरोगासाठी हा उपचार आहे आणि तो शंभर टक्के जो आहे तो मोफत आहे केंद्रामार्फत म्हणजे क्षयरोग जे आहे ते आपले आन्सर असेल आणि पोलिओचा कारक कोणता असतो विषाणू असतो एड्सचा देखील एड्स देखील केंद्र पुरस्कृत आहे याचा देखील विषाणू असतो हेपॅटिटिस बीचा हेपेटिटी बी वायरस असतो म्हणजे त्याला आपण का वेळ म्हणतो हे देखील काही महत्त्वाचे रोग आहेत त्याप्रमाणे क्षयरोग जो आहे त्यासाठी डॉटचा हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का अष्ट्याहत्तर काय खालीपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे कार्बन सिंक म्हणजे तर कार्बन सिंक म्हणजे काय आपला जो वातावरणात जो कार्बन निर्माण होतो कार्बन डायऑक्साइड तो ते जे शोषून घेतात त्याला आपण काय म्हणतो सिंक म्हणतो ते का ती कार्बन डायऑक्साईड शोषणार आहे त्यामध्ये आता कशाचा वनांचा महासागरांचा बर्फाचा तसे कृषीचा देखील समावेश होतो पण सर्वात जास्त म्हणलं तर काय तर सर्वात मोठा काय आहे तर महासागर आहे महासागर जो आहे तो सर्वात मोठा कार्बन सिंक मानला जातो म्हणजे कार्बन शोषून घेणार म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी काय आहे आता जोड्या हवा आहे ते दिलेल्या आहेत आता इथे का फळ आणि ते कोणत्या ठिकाणात पिकते त्याच्या आपल्याला जोड्या जोड्याजवळ आहे तर अंजीर तर अंजीर कुठे प्रसिद्ध आहे तर राजवाडीची अंजीर प्रसिद्ध आहेत मग अंजीरला काय येईल तर राजवाडी येईल तर बोर बोर कुठला आहे तर बोर जे आहे ते त्याप्रमाणे बोर कुठे पिकते तर बोर जे आहे ते मेहरून या ठिकाणी पिकते म्हणजे बोरसाठी काय येईल तर ऑप्शन क मेहरून त्याप्रमाणे चिक्कू घोलवडचे चिक्कू प्रसिद्ध आहेत म्हणजे चिक्कूला घोलवड येईल आणि मोसंबी कुठे श्रीरामपूरची मोसंबी याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर ड क ब याप्रमाणे या जोड्या योग्य असतील म्हणजे ऑप्शन दोनमध्ये दिले ते आपला आन्सर असेल डक ब पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी काय आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजे यन आर एच एम ज्याला म्हणतो आपण अंतर्गत आशा म्हणजे ए एस एच ए आशा वर्कर तुम्ही माहीत असेल तुम्हाला आशा स्वयंसेविकांना खालीपैकी कोणते कार्य करायचे आहेत म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अंतर्गत आशा वर्करांना कोणती कामे करायची आहेत तर हे त्यांना कोणती गरोदर काळात मातांना आरोग्यसेवा पुरवण्यास सहाय्य करणे हे देखील त्यांचं एक काम आहे आणि पोषक आहार व लसीकरणाबाबत माहिती घरोघरी जाऊन पुरवणे हे देखील आशा आशा गृह म्हणजे आशा ज्या वर्कर आहेत त्यांचं काम आहे पण गर्भधरपणाच्या चाचणीसाठी प्रेग्नेन्सी किट पुरवणे हे त्यांचं काम नाही आहे आणि प्रसुती करणे हे देखील त्यांचं काम नाही फक्त गरोदर काळात ज्या माता आहेत त्यांना आरोग्यसेवा पुरवण्यास सहाय्य करणे आणि पोषक आहार व लसीकरणाबाबत माहिती पुरवणे म्हणजे अ व क जे आहे ती आशा वर्करांची आशा सेविका आहे त्यांची कामे आहेत या ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी काय आहे दोनशेपासून चारशेपर्यंत दोन हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती आहेत आता हे कसं दो आता दोनशेपासून चारशेपर्यंत म्हणजे दोनशे एक दोनशे दोन येणार नाही कारण त्यात दोन वेळेस दोन येतं याप्रमाणे आता दोनशेपासून ते चारशेपर्यंत आपल्याला दोन हा अंक एकदाच येणार आहे संख्या काढायच्या तर इथे तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आता दोनशे ते दोनशे दहापर्यंत आता ह्यामध्ये दोनशे दोन सोडले तर एकूण किती दोनशे दहापर्यंत एकूण दहा येतात त्याप्रमाणे दोनशे अकरा ते दोनशे वीसमध्ये दोनशे बारा दोन दोनशे बारा जर सोडली आणि दोनशे वीस जर सोडली तर एकूण आठ येतात त्याप्रमाणे दोनशे एकवीस ते दोनशे तीसमध्ये एकच येते कोणती दोनशे तीस ही एकच येते बाकी दोन 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 वेळेस दोन येतो म्हणजे एक येते दोनशे एकतीस ते दोनशे चाळीसमध्ये नऊ वेळेस एक एकदाच दोन येते त्याप्रमाणे दोनशे एक्केचाळीस ते दोनशे पन्नासमध्ये देखील एकदाच येते त्याप्रमाणे दोनशे एक्कावन्न ते सहा दोनशे साठमध्ये नऊ वेळेस येते त्याप्रमाणे दोनशे एकसष्ट ते दोनशे सत्तरमध्ये देखील नऊ दोनशे एकाहत्तर ते दोनशे ऐंशी देखील नऊ दोनशे एक्क्याऐंशी दोनशे नव्वदमध्ये देखील नऊ नव वेळेस एकदाच दोन येते त्याप्रमाणे दोनशे एक्क्याण्णव ते तीनशेपर्यंत देखील एक वेळेसच नऊ येते त्याप्रमाणे तीनशे एक ते तीनशे दहामध्ये आता तीनशे दोन ही एकच संख्या येते त्याप्रमाणे तीनशे अकरा ते तीनशे वीसमध्ये तीनशे वीस एक आणि तीनशे बारा एक ह्या दोन संख्या येतात एकच दोन असलेल्या त्याप्रमाणे तीनशे एकवीस ते तीनशे तीसमध्ये किती एकूण सात येतात त्याप्रमाणे तीनशे एकतीस ते तीनशे चाळीसमध्ये एक परत तीनशे एकतीस ते तीनशे म्हणजे चारशे प्रत्येक दहा ह्याच्यात एक 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 येतात इथे तर तुम्ही पाहिलं म्हणजे एकूण जर मोजले यांची बेरीज जर केली तर ते किती येते नव्याण्णव येते म्हणजे तीनशे ते चार दोनशे ते चारशेमध्ये दोन हा अंक केवळ एकदा चाला पाहिजे अशा संख्या किती येतात तर एकूण नव्याण्णव संख्येला निधे अशक्य आहे पण इथे आपण सांगू शकतो की एकूण नव्याण्णव वेळा ज्या आहेत त्या एक वेळेस दोन असणाऱ्या संख्या येतात म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे तर किती एकूण नव्याण्णव वेळेस काय एकूण नव्याण्णव वेळेस जे आहे दो पासून दोनशेपासून चारशेपर्यंत दोन हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या आहेत एकूण किती नव्याण्णव आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी काय खालील संख्या मालिकेत चिन्ह या ठिकाणी कोणती संख्या येईल तर आता इथे काय आता तीन दिले आता तीनला काय असतं छेद एक असून जर नाही गेला तरी चालतो तर इथे काय केलं आहे या दोघांची बेरीज केली आणि अंशामध्ये लिहिले तीन आणि किती चार होतं आणि तीन आणि एकचा गुणाकार किती तीन गुण एक तीन म्हणजे इथे चारशे तीन इथे थी आले आहे आता परत काय चार 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 आता चारशे तीन चारशे तीनला पण तसंच केलेलं आहे त्यांनी इथे तर चारशे तीन म्हणजे ह्या दोघांची बेरीज करायची अंशात लिहायची चार तरी किती सात आणि यांचा गुणाकार खाली लिहायचा चार त्रिकोण बारा म्हणजे इथे सातशेच बारा त्याप्रमाणे आता सातशे बाराला काय येईल तर आता सातशे बाराला कसं येणार तर सात आणि बाराची आता बेरीज बारा सात एकोणीस येणार आणि ह्या दोघांचा गुणाकार खाली येणार बारा बाराशे चौऱ्याऐंशी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी येईल सातशे बारा नंतर म्हणजे पुढचं काय बघाय सुद्धा आपल्याला गरज नाही म्हणजे बारा सात किती एकोणीस आणि बारा सात ती चौऱ्याऐंशी येईल म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी येईल ऑप्शन तीन मध्ये दिले ते आपलं ऍन्सर असेल प्रश्न चिन्ह जागी एकोणीस भागेरी चौऱ्याऐंशी येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी काय आहे नितीन त्याच्या बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे बहिणीचा जन्म शनिवारी झाला असेल तर नितीनचा जन्म कोणत्या वर्षी झालेला असेल तर आता नितीन काय आहे त्याच्या बहिणीपेक्षा मोठा आहे आता जेव्हा मोठा असतो आणि जे छोटा जो जन्म कधी जन्मला आहे त्याचा जन्मदिवस दिलेला असतो तर आपण काय करतो तर त्याच्या मागे दिवस जातो कारण शनिवारच्या अगोदरच त्याचा म्हणजे अगोदर तो जन्मला असणार आहे जेव्हा मोठा असेल तेव्हा आपण त्याच्यातून मागे दिवस जातो आता इथे काय करावं लागेल तुम्हाला सातशे तीसला सात सातशे तीसला तुम्हाला सातने भागावं लागेल सातशे तीस भागेले सात जर गेलं सात एके सात उरले आता सात शून्य शून्य आणि सात चोक अठ्ठावीस म्हणजे एक हे चार पूर्णांक बाकी किती उरली दोन दोनशे सात म्हणजे एकूण बाकी दोन उरते तर हे दोन दिवस आपण दरवेळेस काय करतो पुढे जायचं असतं म्हणून आपण त्या दिवसाचे पुढे घेतो पण तो त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून शनिवारच्या अगोदर आपल्याला दोन दिवस मागे यावं लागेल शनिवारच्या अगोदर दोन दिवस जर तुम्ही मागे आला तर कोणता वार येतो गुरुवार येतो म्हणजे गुरुवार हा नितीनचा जन्म त्या गुरुवारी झालेला असेल म्हणजे त्याचं तो जर तिच्या बहिणीपेक्षा सातशे दिवस तीस दिवसाने मोठा असेल आणि बहिणीचा जा जन्म जर जा शनिवारी झाला असेल तर नितीनचा जा जन्म गुरुवारी होईल ऑप्शन एक म्हणजे दिले ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तर आता हा इंग्लिश ग्रामरवरती आता इथे पाच प्रश्न आहेत तर काय दिले इंडिया हॅज ट्रायड इट्स बेस्ट टू पुट अ गव्हर्नमेंट इन प्लेस दॅट सेम्ड टू बी बेस्ट अल्टरनेटिव्ह अवेलेबल म्हणजे काय आहे याचा अर्थ म्हणजे आपल्या देशाचे असे प्रयत्न आहे प्रयत्न आहेत की आपल्या सरकारला अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं म्हणजे उच्च ठिकाणी की जिथे स सर्व सो सेवा सुविधा आपल्याला मिळतील अशा ठिकाणी आपल्या सरकारला नेऊन ठेवायचं म्हणजे असं आपलं हे जे काय आहे तर ट्रायड म्हणजे असा प्रयत्न चालू आहे आपल्या देशाचा म्हणजे आपलं सरकार बेस्ट बनवायचं म्हणजे काय येते तेल इंडिया हॅज ट्रायड इट्स बेस्ट टू पुट अ गव्हर्नमेंट इन प्लेस दॅट सिम्ड टू बी दी बेस्ट अल्टरनेटिव्ह अवेलेबल तर इथे काय झालं म्हणजे बेस्ट अल्टरनेटिव्ह अवेलेबल म्हणजे जे उच्च म्हणजे म्हणजे आपल्याला जे बेस्ट हवा आहे त्या ठिकाणी आपल्या देशाला नेऊन ठेवायचं सरकारला नेऊन ठेवायचं आपल्या देशाला म्हणजे ऑप्शन तीनमध्ये दिले तर इथे काय आहे सिम्ड टू बी दी बेस्ट अल्टरनेटिव्ह अवेलेबल म्हणजे इथे काय येणार ना द येणार ऑप्शन तीनमध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल द पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी काय इट मेड फॅन्स फ्रँटिक फॉर द स्टार्ट फुटबॉल ॲक्शन तर फ्रँटिक म्हणजे काय तर म्हणजे आतुरता किंवा आतुरतेने म्हणजे जो फुटबॉल वर्ल्ड कप होता तो सुरुवात झाल्यामुळे काय सर्वांना क का, काय म्हणतो आपण तर ते म्हणजे वेडे झाले आतुर झाले किंवा वेडेपिसे झाले किंवा उन्मत्त म्हणतो झाले फॅन्स जे होते ते उन्मत्त किंवा वेडेपिसे झाले म्हणजे जेव्हा फुटबॉल स्टार्ट झाला तेव्हा मग इथे ते काय आहे ना द स्टार्ट ऑफ फुटबॉल ॲक्शन तर इथे काय येईल तर ऑफ येणार ऑप्शन एक म्हणजे दिले ते ऑफ ओ एफ ऑफ येईल म्हणजे इट मेड फॅन्स फ्रँटिक फ्रँटिक म्हणजे काय वेडा पिसा करणे फ्रँटिक फॉर द स्टार्ट ऑफ अ फुटबॉल ॲक्शन फुटबॉल जेव्हा सुरू झाली मॅच तेव्हा फॅन्स कसे झाले वेडेपिसे झाले मग ऑप जे असेल ते तर तिथे ऑप्शन एक दिले ते आन्सर असेल आपलं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी काय वेल डोंट रिस्पेक्ट क्रिएटिव्हिटी इट विल फ्लो आउट ऑफ द कंट्री तर आता इथे आपल्याला कॉमा म्हणजे इथे स काय येईल आता वेल नंतर इथे काय येणार तर वेलनंतर आता थोडं ब्रेक घेतला आहे म्हणून इथे साधा कॉमा येणार आणि इकडे काय आहे ना क्रिएटिव्हिटीनंतर आता सेमी कॉमा म्हणजे एक टिंबा आणि एक कॉमा येणार म्हणजे पहिला कॉमा आणि नंतर एक टिंबा आणि कॉमा कशामध्ये दिले ऑप्शन दोनमध्ये दिलेला आहे म्हणजे वेल डोंट रिस्पेक्ट क्रिएटिव्हिटी इट विल फ्लो आउट ऑफ द कंट्री म्हणजे आपर्जण सर्जनशीलतेचा अनादर केला तर ती काय आपल्या देशा ब बाहेर वाहून जाईल म्हणजे असा याचा अर्थ होतो म्हणजे क्रिएटिव्हिटीला uh, आपण रचनात्मकता किंवा कल्पकता देखील म्हणतो म्हणजे आपण जर सर्जनशीलतेचा अनादर केला तर ती देशाबाहेर वाहून जाईल असा याचा अर्थ होतो म्हणजे ऑप्शन दोन जे दिले ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी काय युजुअली वी ट्राय डॅश डॅश अवे फ्रॉम इट म्हणजे आम्ही काय करतो यु म्हणजे काय सहसा सहसा वी ट्राय डॅश डॅश अवे फ्रॉम इट टू रन अवे फ्रॉम इट सहसा आम्ही त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो किंवा लांब धावण्याचा म्हणजे युजुअली वे ट्राय टू रन अवे फ्रॉम इट म्हणजे इथे काय आहे ना टू रन येईल ऑप्शन एक माझे दिले ते आपलं ॲन्सर येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी काय आहे विच ऑफ द फॉलोईंग पेयर्स हॅ सिमिलर मिनिंग म्हणजे समान मिनिंग आहे असं खाली कोणतं पेयर आहे ते ओळखायचं तर डिफिकल्ट आणि हार्ड म्हणजे अवघड आणि देखील अवघड म्हणजे हे हे जे आहे तर तेच आपले आन्सर असेल हे योग्य सिमिलर मिनिंग असेल पण दुसरं काय वीक म्हणजे आठवडे वीक म्हणजे म्हणजे कसा म्हणतो आपण कुपोषित किंवा कमी ताकदीचा म्हणतो त्याप्रमाणे सिरियस आणि फेरियल सिरियस म्हणजे गंभीर फेरियल म्हणजे खूप आजारी त्याप्रमाणे रूड रूड म्हणजे काय तर म्हणजे त्याला कसला माणूस म्हणतो रूड म्हणजे त्याला पोलाट म्हणजे उद्धट माणूस म्हणतो म्हणजे रोड म्हणजे उद्धट आणि पोलाईट म्हणजे सभ्य म्हणजे असभ्य आणि सभ्य हे विरुद्ध अर्धी देत दे। मग सिमिलर मिनिंगची ओळखायची होती डिफिकल्ट आणि हार्ड हे सिमिलर मिनिंगची जोडी असेल ऑप्शन एक मध्ये दिले ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद काय आहे तर आता गणितावरचा प्रश्न आहे हा सोळा खांबातील अंतर चारशे ऐंशी मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती आपल्याला काढायचं आहे तर आता सोळा खांबातील श्य अंतर दिले आता पहिल्या खांबापासून असताना आपण पहिला खांब शून्यपासून पकडतो मग त्यातून एक खांब आपण धरत नाही म्हणजे एकूण सोळा खांबातील अंतर काढायसाठी मग एकूण सोळा खांबातील अंतर चारशे ऐंशी मीटर दिले त्याच्यामधलं जर अंतर जर तुम्हाला काढायचं असेल तर म्हणजे दोन खांबातील तर तु तुम्हाला काय करावं लागेल ह्या चारशे ऐंशीला सोळा वजा एक कार पहिला खांब आपण धरत असतो म्हणजे सोळा वजा एक म्हणजे किती पंधराने त्याला तुम्हाला भागावं लागेल चारशे ऐंशीला तेव्हा तुम्हाला दोन खांबामधील अंतर भेटेल तर आता इथे तुम्ही पाहू शकता आता सोळा खांबातील अंतर चारशे ऐंशी मीटर दिले आता मधल्या को, 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 आता मधल्या कोणत्याही दोन खांबातील आपल्याला अंतर काढतात दोन खांबातील अंतर काय आहे तर चारशे ऐंशी भागीले आता पहिल्या खांबाचा परत आप अंतर आपण शून्यपासून पकडतो म्हणून एक वजा होईल खांब चारशे ऐंशी भागीले सोळा वजा एक जर केलं तर किती येतं चारशे ऐंशी भागीले पंधरा म्हणजे काय येईल बत्तीस मीटर म्हणजे कारण आपण पहिला खांब जो आहे तो शून्यापासून पकडतो म्हणून तिथे पंधरा केला आपण म्हणजे दोन खांबातील अंतर किती असणार आहे त्या सोळा खांबामधील तर बत्तीस मीटर हे दोन खांबामधील अंतर असणार आहे तर आपल्याला काय काढायचं आहे पाचव्या ते नवव्या खांबातील अंतर काढायचं आता पाच ते नऊ तर ते पाच सहा सात आठ नऊ जर खांब घेतले तर मधलं अंतर किती वेळेस येईल एक दोन तीन आणि चार वेळेचं अंतर येणार आहे कारण पाच मध मधलं अंतर काढायचं आपल्याला त्यातला एक खांब वजा होईल म्हणजे सहा सात आठ पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एकूण पाच खांब होतील पाचशे नऊ पर्यंत पण आपल्याला त्याच्यामधला अंतर काढायला म्हणून एक खांब वजा होणार तेच आपण इथे सोळा खांबाला देखील तेच लागू होतं म्हणजे एकूण किती बत्तीस हे दोन खांबामधील अंतर आहे तर आता इथे किती वेळेस एक दोन तीन चार बत्तीस गुणवले आपल्याला चार करावं लागेल बत्तीस चो किती एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे अठ्ठावीस मीटर हे पाचव्या ते नव्या खांबातील अंतर असेल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेला आहे ते आपला आन्सर असेल पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती असेल तर एकशे अठ्ठावीस मीटर असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद काय दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी सहा पस्तीस वाजेपर्यंत मिनिट काटा तासकाट्याला किती वेळा ओलांडेल तर आता एका तासाला एक वेळा एक वेळा ओलांडतो आता दोन ते सहा वाजेपर्यंत आता हे जर तुम्ही घड्याळ पाहिलं तर यामध्ये आता किती दोन काटे असतात म्हणजे इथे दोन असतं इथे दोन आणि इथे सहा असतं यामध्ये तीन चार पाच असतात म्हणजे दोन 3, 4, 5, 6, थे 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 तीन चार पाच सहा असतात तर इथे सहा पस्तीसपर्यंत आपल्याला काढायचं आहे तर आता इथे मोठा काटा सुरुवातीला बारावर असेल तर लहान काटा कुठे सॉरी लहान काटा म्हणजे म लहान काटा इथे असणार तास काटा आणि मिनिट काटा इथे बारावर असणार इथे जर तुम्ही पाहिलं तर दोन नंतर तीन चार पाच सहा हे एकूण चार वेळेस आणेल आता हा जर ही जर काटा इथं आला हा मोठा काठ म्हणजे मिनिट काटा म्हणजे ही लहान काटा हा जर सहावर आला तर एकूण चार वेळेस तो गोलांडेल आणि तो सहा पस्तीसपर्यंत जर आला तर काय होईल तर परत एकदा तो ओलांडून पुढे जाईल म्हणजे हा लहान काटा इथेच राहील आणि हा इथे राहील म्हणजे एकूण चार तास चार आणि पस्तीस मिनिटात एक वेळेस म्हणजे एकूण किती पाच वेळेत जो आहे तर तो मिनिट काटा जो आहे तो तास काट्याला ओलांडेल एकूण दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा पस्तीस वाजेपर्यंत तुम्ही एखादं खराब झालेल्या घड्याळ घेऊन ते फिरून बघू शकता दोन वाजल्यापासून ते सहा पस्तीसपर्यंत जायच बघा एकूण पाच वेळेत जो आहे तो मिनिट काटा जो आहे तो काठ्याला ओलांडतो म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का एक्क्याण्णव एक काय आहे एका सांकेतिक भाषेत पाचशे त्र्याहत्तरचा अर्थ काय दिला आहे ब्रिंग कोल्ड वॉटर असा होतो तीनशे बेचाळीसचा अर्थ काय वॉटर इज गुड असा होतो व ब्राईट गुड बॉय यासाठी एकशे सव्वीस असा संकेत वापराल तर बॉय इज ब्राईटसाठी खालीपैकी कोणता संकेत येईल तर हा प्रश्न आपण अगोदरच्या काही भागांमध्ये मी तलाठी भारतीय पेपरमध्ये पाहिलेला आहे तरी देखील आज आपण इथे पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता पाचशे त्र्याहत्तरला काय दिले ब्रिंग कोल्ड वॉटर दिले तीनशे बेचाळीसला काय दिले वॉटर इज गुड दिले आणि एकशे सव्वीसला ब्राईट गुड बॉय दिले तर आपल्याला सहाशे म्हणजे बॉय इज ब्राईटसाठी काय काढायचं आहे तर आता इथे जर तुम्ही या दोघांमध्ये तुलना केली तर इथे तुम्हाला तीन अंक कॉ कॉमन दिसतोय आणि ते काय तीन अंक इथे काय कॉमन दिसतं तुम्हाला वाटर दिसतंय आता इथे तीन अंक हा इकडे शेवटी आलाय म्हणून इकडे शेवटी एक वाटर आले इथे सुरुवातीला आणून सुरुवातीला वाटर आले म्हणजे तीन साठी वाटर येईल त्याप्रमाणे आता तीनशे बेचाळीस आणि एकशे सव्वीस मध्ये जर काढलं तर दोन अंक कॉमन आहे तर इथे मध्ये काय आलाय गुढ हा शब्द आला आणि इकडे शेवटी गुढ आला आहे म्हणजे दोन हा अंक जो आहे तर तो गुढसाठी येईल मग ज्या स्थानी आहे त्या स्थानी त्याची म्हणजे तशा तस तसं घ्यायचं तस आहे आणि ईजसाठी काय येईल तर इथे मधला अंक चार आहे म्हणून ईजसाठी चार येईल आणि इथे ब्राईटसाठी काय येईल तर आता एक नंबरला ब्राईट आहे म्हणून इथे ब्राईटसाठी एक येईल आणि बॉयसाठी हा सहा शेवटी आहे म्हणून हा सहा येईल म्हणजे आपल्याला काय बॉय ईज ब्राईटसाठी काढायचं तर बॉयसाठी सहा आहे ईजसाठी चार आहे आणि राईट ब्राईटसाठी एक आहे म्हणजे बॉय इज ब्राईटसाठी सहा चार एक हे अंक येतील म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे तर सहाशे एक्केचाळीस जो आहे तर तो संकेत बॉय इज ब्राईटसाठी येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव काय ए ई आय ला ओ एस डब्ल्यू ए तर सी जी के ओसाठी काय येईल तर इथे तुम्ही पाहू शकता तर आता इथे काय काय दिले ई आय एमला काय दिले ओ एस डब्ल्यू ए दिले तर आता इथे ए किती नंबरला असतं एक नंबरला असतं ई किती नंबरला असतं त्याच्यात अधिक चार केलं पाच आलं त्यात पाच अधिक चार केलं आय आलं नऊ अधिक चार केलं तेरा आलं तेराला यम असतं त्याप्रमाणे ओ त्यासाठी काय घेतले ओ एस डब्ल्यू ए आता ओ किती नंबरला असतं पंधरा नंबरला असतं तर यम नंतर काय केले अधिक दोन केले म्हणजे यम तेरा आहे अधिक दोन किती पंधरा म्हणजे इथे ओने सुरुवात केली आहे आता ओमध्ये देखील चार चारच्या चार चा फरकाने वाढवत हो जायचं पंधरा अधिक चार एकोणीस नंबरला येस असतं एकोणीस अधिक चार तेवीस नंबरला डब्ल्यू असतं आणि तेवीस अधिक चार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि परत एक येणार म्हणजे ए घेतले म्हणजे इथे फक्त शेवटच्या शब्दात अधिक दोन ॲड करायचं आणि चार चारच्या फरकाने पुढे जायचं तर आता आपल्याला सी जी के ओ दिले तर सी किती तीन नंबरला असतं अधिक चार केल्यावर सात जी नंबर त्यानंतर सात अधिक चार अकरा के आणि अधिक चार पंधरा ओ आता ओ ओ पासून आपल्याला पुढे दोन जायचं पंधरा अधिक दोन सतरा सतरा नंबरचं सुरुवात करा सतरा नंबरला काय असतं क्यू असतं आता परत चारच्याच्या फडकाने पुढे जायचं सतरा चार किती एकवीस एकवीस नंबरला यू येतं एकवीस आणि चार पंचवीस पंचवीस नंबरला वाय येतं पंचवीस अधिक चार केलं तर व्हाय नंतर काय झेड ए बी सी म्हणजे इथे सी ए येईल यात अधिक चार केलं म्हणजे सी जी के ओसाठी काय येणार तर क्यू यू वाय सी येईल म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर तर पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेलं आहे ते आपला आन्सर असेल ई आय एमसाठी ओ एस डब्ल्यू ए त्याप्रमाणे सी जी केवसाठी के यू वाय सी ए येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव काय अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब ची कोण असेल तर आता तू माझ्या सुनेची मुलगी आता माझ्या सुनेची मुलगी म्हणजे काय तिची ती नातच होणार आहे म्हणजे अ ही काय असणार आहे तर त्या बची आजी असणार आहे किंवा ब जी आहे ती अची नात असेल आणि आपल्याला काय विचारलं आहे तर अ ही ची कोण आहे तर अ ही कोण असणार आहे ब ची आजी असणार आहे तर सिंपल होतं हे ऑप्शन एक जे दिलेलं आहे आपलं आन्सर असेल तर आता इथे राहिलेले जे आहे ते आता इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आहेत काय आहेत चौऱ्याण्णव प्रश्न काय आहे राईट द अपोजिट ऑफ द वर्ड बोरिंग आता बोरिंग म्हणजे काय कंटाळवाणी म्हणतो आपल्याला आळस आळसवाणी किंवा कंटाळवाणी म्हणतो बोरिंग तर विरुद्ध अर्थ काय असतं इंटरेस्टिंग म्हणजे काय उत्साहवणे म्हणजे इंटरेस्टिंगचा काय मनोरंजक म्हणतो त्याला मनोरंजक इंटरेस्टिंग आणि बोरिंग म्हणजे काय तर कंटाळवाणी त्याप्रमाणे आता इथे डलचा देखील अर्थ काय होतो बोरिंगच होतं डल म्हणजे देखील कंटाळवाणे आणि ब्राईटचा अर्थ काय होतो ब्राईट म्हणजे तेजस्वी किंवा उज्ज्वल म्हणतो त्याला आणि लेझी म्हणजे देखील आळशी होतं म्हणजे लेझी डल आणि बोरिंग, हो, हो दल, बोरिंग हे समानार्थी शब्द आहेत विरुद्ध आर्थिक काय येतो इंटरेस्टिंग येतो आणि ब्राईट म्हणजे काय तर उज्ज्वल हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पण इथे बोरिंगच्या अपोजिट विचारायला म्हणतो इंटरेस्टिंग येईल ऑप्शन तीन जे आहे ते आपलं आन्सर येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव काय आहे व्हॉट इज द ऑफिशियल काउंटिंग ऑफ कंट्रीज पॉप्युलेशन म्हणजे आपली जी लोकसंख्या मोजणी असते तर त्याला आपण काय म्हणतो सेन्सस म्हणतो सेन्सस म्हणजे काय आपले ऑफिशियल काउंटिंग ऑफ आवर कंट्रीज पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येची मोजणी तर त्याला आपण काय म्हणतो सेन्सस त्याला आपण जनगणना म्हणतो मराठीमध्ये काय जनगणना म्हणजे सेन्सस बजेट म्हणजे काय आपलं अंदाजपत्रक वा महसुली अंदाजपत्रक असल्याला आपण बजेट म्हणतो इलेक्शन म्हणजे आपलं म्हणजे आपलं जे निवडणूक असते त्याला इलेक्शन म्हणतात आणि काउंटिंग म्हणजे काय तर मोजणी इलेक्शनची म्हणजे इथे काय सेन्सस म्हणजे काय प काउंटिंग ऑफ कंट्रीज पॉप्युलेशन कॉल्ड सेन्सस म्हणजे जनगणना ऑप्शन चार जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव काय फॉर्म ऑफ विटनेसेस आता विटनेस म्हणजे काय तर त्याला आपण साक्षीदार म्हणतो तर त्याच्याविरुद्ध आरती काय येतं विटनेसचं विटनेसेस म्हणजे कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे कशामध्ये ऑप्शन चारमध्ये दिलेलं सॉरी ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे विटनेसेस वी डब्ल्यू आय टी ई डबल एस तर यस असेल शेवटी तर त्याला ई एस प्रत्यय लागतो आणि क्वेश्चन करण्यासाठी म्हणजे विटनेसचं विटनेस एस होतं ऑप्शन एक म्हणजे येते अनेक साक्षीदार म्हणतो विटनेस विटनेसेस एक साक्षीदार अनेक साक्षीदार ऑप्शन एक जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव काय आहे अ लार्ज नंबर ऑफ विलेज प्रिपर टू मॅरी लार्ज नंबर ऑफ विलेजर्स प्रिफर टू मॅरी डॅश डॅश करल फेन दे टर्न एटीन इन्स्टेड ऑफ लेटिंग देम कंटिन्यू देअर स्टडी म्हणजे काय ग्रामीण भागात काय झालं म्हणजे खूप बहुसंख्य लोकं काय करतात ग्रामीण भागातील त्यांची मुलगी अठरा वर्षे झाली का लगेच तिचे लग्न करून टाकतात मग त्याला पुढचं शिक्षण देखील घेऊ देत नाहीत आठ म्हणजे त्याचा उच्च शिक्षण घेऊ देत नाहीत ना ग्रामीण भागातील जे लोक आहेत आपल्या देशातील आता काय तर इथे काय ना टू मॅरी तर इथे काय येणार पुढे टू मॅरी ऑफ ऑप्शन चार दिले ते काय ना टू मॅरी ऑफ अ लार्ज नंबर ऑफ पिलर्स विलेजर पेपर टू मॅरी ऑफ गर्ल्स वेन दे टर्न एटीन इन्स्टेड ऑफ लेटिंग देम कंटिन्यू स्टडी मी त्यांचा पुढे अभ्यास चालू न ठेवता त्यांचा डायरेक्ट लगेच लग्न उरकून घेतात हे आपल्या खेडेगावामध्ये घडतं असं याचा अर्थ होतो म्हणजे इथे काय येणार ऑफ येणार हे चार दिले ते आपलं आन्सर असेल ऑफ पुढील प्रश्न आणि आजचा हा आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे तर यामध्ये अठ्ठ्याण्णव प्रश्न आहे तर काय आहे ही वर्कड विथ सिंगल माइंडेड डिवोशन तर आता याचा अर्थ काय होतो तो कसा काम करत होता हिवर्कडो सिंगल माइंडेड डिवोशन म्हणजे काय एकाग्रते त्याने एकाग्रतेने काम केले म्हणतो आपण तर आता सिंगल माइंडेड म्हणजे काय तर एकाग्रतेने म्हणतो आपण सिंगल माइंडेड म्हणजे एकाग्रता म्हणजे त्याने एका एकाग्रतेने काम केले असं म्हणतो याचा अर्थ होतो म्हणजे फाइंड आउट द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स तर ॲड एड़, ॲडजेक्टिव्ह मी विशेष काय त्याने काम कसं केलं आहे त्याने सिंगल माइंडेड म्हणजे एकाग्रता त्याने काम केलं मी सिंगल माइंडेड हे काय झालं तर ते विशेषण होईल ही वर्कड विथ सिंगल माइंडेड डिवोशन म्हणजे सिंगल माइंडेड हे काय झालं तर यातलं ॲडजेक्टिव्ह विशेषण होईल ऑप्शन तीन आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो हा होता अहमदनगर तलाठी भारतीचा दोन हजार चौदा सालचा झालेला पेपर तर यानंतर आपण आता दोन हजार पंधराचे सर्व पेपर पाहणार आहोत तर तुम्हाला या पंचवीस प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ते बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवरून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र